मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसात अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली. दरम्यान या काळात हवालदिल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केलाय. मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचं हे सत्र अद्याप सुरूच आहे. यानंतर आता बीड जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आत्महत्या केल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संदीपान रामा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर 1.5 एकर शेती होती, पण एवढ्या शेतीवर संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न त्यांना सतावत होता. अशात आसमानी संकटामुळे अनेकदा हातातोंडेला आलेला घास हिरावला गेला होता. त्यामुळे ते ऊस तोडणी कामगार म्हणून देखील काम करत होते. मृत चव्हाण यांना 2 मुलं आणि 2 मुली आहेत.